शेतीविषयक ताज्या अपडेटसाठी ऍग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका देशातील बाजारात सध्या पाच ते सहा पटीनं अधिक आवक होती आहे खरीपाच्या तोंडावर शेतकरी कापूस विकतायत आवक वाढल्यानं चालू हंगामात आणि गेल्या वर्षीच्या आवकीतील तफावत खूपच कमी झाली आहे म्हणजेच गेल्या वर्षीची आवक आणि यंदाची चोवीस मेपर्यंतची आवक जवळपास सारखी झाली आहे मग आत्तापर्यंत बाजारात नेमका किती कापूस आला कोणत्या राज्यामध्ये कापसाची आवक जास्त होते कापसाचे भाव किती कमी झाले याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल नमस्कार मी धनंजय सानप तुम्ही पाहताय ॲग्रोवन तर देशातील बाजारात कापसाची आवक वाढते चालू हंगामात पहिल्या पाच महिन्यांमध्ये म्हणजेच ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळात कापसाची आवक कमी होती गेल्या हंगामात याच काळात झालेल्या आवकेच्या तुलनेत यंदा आवक जवळपास तीस टक्क्यांनी कमी होती पण मार्च महिन्यापासून बाजारातील आवक वाढत गेली एप्रिल आणि मे महिन्यातील आवक सरासरीच्या तुलनेत खूपच जास्त झाली त्यामुळे मागील हंगामात मे महिन्यापर्यंत झालेली आवक आणि यंदाची आवक यातील तफावत कमी होत गेली आहे देशातील बाजारात चोवीस मे पर्यंत जवळपास दोन लाख पन्नास हजार गाठींची आवक झाली होती एक कापूस गाठ एकशे सत्तर किलोची असते तर मागील हंगामात चोवीस मे पर्यंत दोन लाख साठ हजार गाठी कापूस आवक झाली होती म्हणजेच गेल्या हंगामात आणि चालू हंगामातील आवकीतील के तफावत केवळ दहा लाख गाठींवर आली आहे म्हणजेच एप्रिल आणि मे महिन्यात कापसाची आवक सरासरीपेक्षा जास्त राहिली याचा दबाव बाजारावर येत गेला मागील दोन महिन्यांमध्ये कापसाचे भाव जवळपास एक हजार पाचशे रुपयांनी नरमले आहेत मे महिन्यातील आवकेचा विचार करता गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास पाच ते सहा पटींनी जास्त आहे मागील वर्षी चोवीस मे रोजी सोळा हजार पाचशे गाठींची आवक झाली होती पण काल म्हणजे चोवीस मे रोजी एक लाख चार हजार गाठींची आवक झाली होती सरासरीच्या तुलनेत आवक जास्त असल्याने बाजारावर दबाव येत असल्याचं सा जाणकारांनी सांगितलंय शेतकरी खरीपासाठी कापसाची विक्री करतायत पावसाळ्यात जे शेतकरी कापूस ठेवू शकत नाहीत ते मिळेल त्या भावात कापूस विकतायत याचा फायदा उद्योगाकडून घेतला जातोय सध्या गुजरातमधील बाजारात जास्त आवक आहे त्यानंतर महाराष्ट्रात आवक झाली गुजरातमध्ये दिवसाला सरासरी पस्तीस ते चाळीस हजार गाठींची आवक सुरू आहे तर महाराष्ट्रात पस्तीस ते अडतीस हजार गाठींची आवक होती आहे गुजरात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांमध्ये म्हणजेच मध्य भारतात दिवसाला ऐंशी ते पंच्याऐंशी हजार गाठींची आवक होती आहे दक्षिणेत पंधरा हजार तर उत्तर भारतात पाच हजार गाठींच्या दरम्यान आवक सुरू आहे आवकेचा दबाव आणि शेतकऱ्यांची नड लक्षात घेऊन कापसाला सध्या सहा हजार पाचशे ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव दिला जातोय खरीपाच्या लागवडीसाठी आणि पावसाच्या आधी अनेक शेतकरी कापूस विकतील असा अंदाज आहे त्यामुळे पुढील काही दिवस कापसाची आवक सरासरीपेक्षा जास्त राहून दरावरील दबाव कायम राहू शकतो पण एकदा आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर दरात सुधारणा दिसू शकते असा अंदाज कापूस बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे या माहिती सोबत तोर्ता सितेस्थामू याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्स मध्ये नक्की व्यक्त व्हा ताज्या अपडेट साठी ऍग्रोवन च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब आणि फेसबुक पेजला लाईक ला आणि फॉलो करायला विसरू नका माहिती महत्वाची वाटली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा शेती मालाच्या किमती धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स शेतीशी संबंधित सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण मार्केट इंटेलिजन्स संशोधन तंत्रज्ञान हवामान नवे प्रयोग शेती सल्ला एका क्लिक वर उपलब्ध अॅग्रो डॉट कॉम ला अवश्य भेट द्या